अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। सांसद राजन विचारे ने बिजली अधिकारियों को घेरा, ज्यादा बिल माफ करने की उठाई मांग, समाधान की उम्मीद। सांसद राजन विचारे ने बुधवार को बिजली अधिकारियों के साथ बेलापुर में बैठक की और उपभोक्ताओं को भेजे जा रहे बेतहाशा बिलों को कम करने का सुझाव दिया। बेलापुर के सिडको गेस्ट हाउस में विद्युत अभियंताओं के साथ चर्चा में सांसद राजन विचारे ने लॉकडाउन की तंगी में उपभोक्ताओं को ज्यादा बिल भेजने पर सवाल उठाया और अतिरिक्त बिल को कम करने की मांग की। शिवसेना सांसद ने कहा कि एक तरफ जहां लोग लॉकडाउन से आर्थिक संकट में हैं, ऐसे में सैकड़ों रुपये के बदले बिजली विभाग ने हजारों का बिल भेजकर उनके लिए नई मुसीबत पैदा कर दी है। उन्होंने कहा कि हमें उम्मीद है कि बिजली विभाग बिलों को कम करने में सकारात्मक पहल करेगा। पावसाळ्यापूर्वी कामाच्या संदर्भामध्ये जे पावसाळ्यामध्ये केबल फॉल्ट असतील, फीडरचे फॉल्ट असतील किंवा इतर भूमिगत केबल्स आहेत त्याचा प्रॉब्लेम असेल किंवा ट्रान्सफॉर्मर असेल किंवा इतर ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे या संदर्भामध्ये जे सिडकोकडून फक्त 6 महिन्यापूर्वी आपण MSEB साठी सबस्टेशनसाठी काही भूखंड घेतले होते त्याचासुद्धा हँडओवर झालेलं आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये जी मीटिंग घेतली होती त्यामधली किती कामं झाली आणि किती कामं व्हायचे याची आढावा आज मीटिंग होती। आमचे सर्व आमचे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, काँग्रेस, राष्ट्रवादी असे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होते आणि या नवी मुंबईतल्या नागरिकांच्या वतीने काही निवेदन इथे आले होते, मग नगरसेवक असतील किंवा इतर लोकप्रतिनिधी असतील की जी भरमसाट MSEBची जी बिलं वाढून आलेली आहेत या लॉकडाऊन काळामध्ये आज तुम्हाला माहिती असेल या संबंध देशामध्ये जे कोरोनारूपी महाराक्षसच्या माध्यमातून आज या ठिकाणी जी काही मोठी महामारी इथे आलेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये सर्व उद्योगधंदे बंद असताना आज MSEBच्या माध्यमातून इथे जी काही भरमसाट बिलं पाठवलेली आहेत, आज कित्येक ठिकाणी दुकानं बंद असतानासुद्धा बिलं पाठवलेली आहेत, आज कुठल्याही प्रकारचे शाळा कॉलेज असतील किंवा इतर हे असतील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे हे दुकानं बंद असताना, शाळा बंद असतानासुद्धा ही बिलं इथे जी पाठवलेली आहेत या संदर्भामध्ये आमच्या मुख्य अभियंता आदरणीय चव्हाण मॅडम या आणि त्यांचे सर्व अधिकारी इथे या नवी मुंबई शहरातले सर्व अधिकारी MSEBचे इथे आले होते आणि सर्व नवी मुंबईकरांच्या वतीने हे जे काही बिल काही प्रमाणामध्ये त्यांनी वाढवलेलं आहे तिथे त्यांना कमी करायला सांगितले। भरपूर अशा तक्रारी आहेत, आता माझ्यासमोर एक ग्राहकाला 1,000 बिल यायचं ते त्याला जवळजवळ 4,23,000 बिल पाठवलं होतं, तर या संदर्भातसुद्धा ते निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि MSEBने त्याची चूक लगेच त्याची दुरुस्त करून त्यांना 1,000 बिल परत करून दिलेलं आहे। म्हणजे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की अशा कित्येक ठिकाणी तुमच्या चुका झालेल्या आहेत, तर तुम्ही ऐरोली त्याचबरोबर बेलापूर आणि ह्या संबंध शहरामध्ये 3 ठिकाणी तुमची हे जी काय या संदर्भामध्ये तक्रार निवारण केंद्र जे काही या बिलाच्या संदर्भात आहेत ती केंद्र उद्यापासून तुम्ही चालू करावे आणि त्या ग्राहकांची तक्रारीचं निरंतर करून ती बिलं कशा पद्धतीने कमी करता येईल या दृष्टिकोनातून ते त्या केंद्रामध्ये काम चालेल। त्याचबरोबर आज ज्या ठिकाणी आज 3 महिन्यापासून लॉकडाऊन असल्याकारणाने सर्व उद्योगधंदे बंद आहेत आणि त्या लोकांसाठी जर बिल भरण्यासाठी हे असेल, त्यांना हप्ते पाहिजे असतील, तर ते सुद्धा त्याने देण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे आणि हे संबंध पावसाळ्यापूर्वीची जी काय कामं करायची आहेत त्या संदर्भातसुद्धा आढावा घेतलेला आहे आणि ही जी बाकी जे काय कामं आहेत तीसुद्धा त्यांना सुचवलेली आहे आणि मला खात्री आहे की ह्या गंभीर बाब लक्षात घेऊन ग्राहकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि मॅडमलासुद्धा सांगतो की कुठल्याही प्रकारचं कोणाचंही
आकसाने बिल भरलं नाही म्हणून त्याच्यावरती कारवाई करावी किंवा त्याचं कनेक्शन तोडून टाकावं असं कुठेही घडता कामा नये. आपण सर्व ग्राहकांना सांभाळून घेतलं पाहिजे. आज MSEB ची परिस्थितीसुद्धा आमच्या लक्षात आहे, परंतु ग्राहकांबरोबरसुद्धा व्यवस्थितरित्या योग्यरित्या त्यांच्याशी तुम्ही हे ठेवले पाहिजे, संबंध ठेवले पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची आकसानी कारवाई झाली नाही पाहिजे. मला वाटतं राज्य सरकार ह्या काळ आजची मीटिंग ही ह्यासाठीच भरमसाठ बिलाच्या निमित्तानेच ही मीटिंग लावलेली आहे आणि आम्ही त्यांना मॅडमना निर्देश दिलेले आहेत की जी काय भरमसाठ तुम्ही जी बिलं लावलेली आहेत ती व्यवस्थित रेक्टिफाय करून परत त्यांना तुम्ही हे करा आणि ती कशा पद्धतीने हे करावी त्याचं उदाहरणसुद्धा आम्ही त्यांना निदर्शन आणून दिले की कशा पद्धतीने तुम्ही चुकीची बिलं इथे आकारलेली आहेत. आणि मला वाटतं त्यांनीसुद्धा मान्य केलेलं आहे की हे सर्व आम्ही 3 केंद्र हे नवी मुंबई शहरामध्ये उघडलेले आहेत आणि ह्या 15-20 दिवसामध्ये ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी असतील आणि त्यामध्ये तथ्य जर आढळलं तर आम्ही लगेच ती बिलं कमी करू. बता दे की लॉकडाऊन के बीच विद्युत वितरण कंपनीने उपभोक्ताओं को 10 से 30 हजार तक का बिल भेज दिया है, जबकि सामान्य तौर पर उनका बिल बेहद कम आता था. ऐसे में नागरिक परेशान है. हालांकि विद्युत वितरण कंपनी सफाई दे रही है कि बिल में कुछ भी गलत नहीं है. देखना होगा कि नेताओं की पहल क्या रंग लाती है. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया.